राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असलेले पनवेल तालुका उपाध्यक्ष संतोष ठाकूर यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय. संतोष ठाकूर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती. खारघर येथील भाजपच्या प्रचार फेरी दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे कमळ हाती घेतले. गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कळंबोली येथील मातब्बर नेते रामदास शेवाळे यांनी हजारो समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात न आल्याने राष्ट्रवादीतून आउटगोईंग सुरूच असून भाजपमध्ये इनकमिंग वाढलंय. त्याअंतर्गत संतोष ठाकूर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप प्रवेशानंतर संतोष ठाकूर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.